नमस्कार मी वर्षा मेहता के व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी घेऊन आली आहे जिल्ह्याच्या दृष्टीने एक चिंताजनक बातमी परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह हो, व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा के व्ही न्यूज रायगड एकीकडे रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हळूहळू हो हो कमी होत चालला आहे परंतु जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा पुणे यांनी दिलेल्या अहवालानुसार एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे त्याच्यात असे आढळून आले आहे की जिल्ह्यातील दोन नागरिकांना कोरोनाचे नवीन वर्जन म्हणजेच डेल्टा प्लस ह्याची लागण झाली आहे व दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते तरी देखील त्यांना कोरोनाच्या डेल्टा प्लसची लागण झाली त्यामुळे एकंदरीतच नागरिकांकडून आश्चर्य व चिंता व्यक्त केली जात आहे त्यामुळे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कुठल्याही अफवांना बळी पडू नये व घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासन नागरिकांची काळजी घेण्यास सक्षम आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार असे समोर आले आहे की डेल्टा प्लसचे दोन नागरिक हे उरण तसेच रोहा तालुक्यातील आहेत उरण येथील करुणा म्हात्रे यांची पाच जुलै रोजी आर टी पी सी आर टेस्ट करण्यात आली होती त्यांना घसा खवखवणे खो अशक्तपणा अशी लक्षणे दिसत होती परंतु त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून त्यांना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे समोर आले परंतु त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोणताही धोका नाही त्याचबरोबर नागोठणे येथील ज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे यांची देखील आर टी पी सी आर टेस्ट करण्यात आली होती त्याने देखील कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते परंतु त्यांच्या चाचणीत देखील त्यांना कोरोना डेल्टा प्लसची लागण झाल्याचे आढळून आले आणि त्यांचे दुर्दैवाने बावीस जुलै रोजी निधन झाले या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती त्यांच्यातील काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर काही निगेटिव्ह आले त्यांच्यात न ज्या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यातील काही लोक बरे देखील झाले आहेत व त्यांची प्रकृती एकदम उत्तम आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून मिळाली आहे जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी व शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने ह्यांच्याकडून वारंवार केलं जात वा आहे व त्यांच्याकडून अशाही सूचना देण्यात आल्या आहेत की नागरिकांनी कोरोनाचे सगळे नियम पाळावे हात सातत्याने धुवत राहावे सॅनिटायझरचा सा वापर करावा मास्क लावणे सोशल डिस्टन्सिंग पाळणे या सगळ्या नियमांचे पा काटेकोरपणे पालन करावे व स्वतला कोरोनापासून सुरक्षित करावे त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देखील घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे रायगडातील अशाच विश्वासार्ह व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा के वी न्यूज रायगड धन्यवाद